आंधळगावचा विकास पुरुष स्वर्गीय प्रल्हाद तात्या चव्हाण खानापूर तालुक्यातील राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात योगदान दिलेल्या स्वर्गीय प्रल्हाद तात्या चव्हाण यांचा जन्म 1942 साली तांदळगाव या गावी झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी आपले 7वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव दादा पाटील, माजी आमदार कैलासवासी संपतराव नाना माने यांच्या विचारांनी प्रेरित होऊन ते तरुणपणातच राजकारणात सक्रिय झाले. रेवणगावचे त्यांचे मामा श्रीपती मुळीक आणि माजी आमदार शहाजी बाबू पाटील यांचा त्यांच्या मनावर मोठा प्रभाव होता. गावातील दिनदुबळ्या लोकांच्या हाल अपेष्टा कमी करण्याची त्यांची तरुण वयातील धडपड पाहून गावकऱ्यांनी त्यांना 1968 ते 1978 या कालावधीत उपसरपंच पदाची संधी दिली. या कालावधीत त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली, त्यामुळे 1979 साली त्यांची सरपंचपदी निवड झाली. त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा एकदा त्यांना सरपंच पदाची संधी दिली. या मिळालेल्या संधीच्या सुधारणी सोनं करत पाणी पुरवठ्याची गावात टाकी रस्ते यासह अनेक कामे लोककल्याणकारी केली. गावात लाईटची सोय करण्यासाठी बैलगाडीतून स्वतः विजेचे खांब पोहोच केले. त्यांच्या कार्यालयात गावात जिल्हा परिषद शाळा बांधण्यात आली. गावच्या विकासासाठी ते नेहमीच प्रयत्नशील होते. ग्रंथालय चळवळीतही त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले. जिल्ह्यातील ग्रंथालयांना ऊर्जितावस्था देण्यासाठी त्यांची ग्रंथालयाच्या कार्यकारी मंडळ सदस्यपदी निवड करण्यात आली होती. तरुणांचे पाय वाचनालयाकडे वळावेत यासाठी त्यांनी गावात वाचनालय सुरू केले. 1991 त्यांची खानापूर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी निवड झाली. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी कल्याणकारी योजना राबवल्या. गावातील शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेऊन 2007 साली ज्योतिर्लिंग सोसायटीची स्थापना केली आणि सभासदांनी त्यांना चेअरमनपदी विराजमान केलं. या कालावधीत जिल्हा बँकेच्या माध्यमातून लोकाभिमुख योजना राबविल्या. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी विशेष कार्यकारी पदी काम करण्याची संधी दिली. खानापूर तालुक्यातील आदर्श शेतकरी म्हणूनही प्रल्हाद तात्यांची ओळख होती. त्यांना आपल्या राजकीय सामाजिक जीवनात बंधू अशोक निवृत्ती चव्हाण आणि शरद निवृत्ती चव्हाण यांचीही मोलाची साथ मिळाली. प्रल्हाद तात्यांनी आयुष्यभर लोकहिताच्या कामांनाच प्राधान्य दिले असा विकास पुरुषाचे 29 जानेवारी 2020 रोजी वयाच्या 78व्या वर्षी दुःखद निधन झाले. राजकीय आणि सामाजिक जीवनातील त्यांचे सहकारी ॲडव्होकेट बाबासाहेब मुळीक यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देताना सांगितले. तांदळगावचे सुपुत्र कैलासवासी प्रल्हाद निवृत्ती चव्हाण यांचं आजोळ रेवणगाव, त्यांचा जन्म रेवणगावमध्ये झाला आणि त्यांना लहानपणापासून सार्वजनिक कामाची आवड होती. ग्रामपंचायतीमध्ये उपसरपंच, सरपंच या पद्धतीनं त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये चांगलं काम केलं. त्यांच्यावर त्यांच्या मामा आणि शहाजीबापू पाटील या दोघांचा त्यांच्या जीवनावर मोठा प्रभाव होता. शहाजीबापूंचे ते अत्यंत विश्वासू कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. शहाजीबापूंनी त्यांना 1991 साली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये संचालक म्हणून संधी दिली. मी त्यावेळी चेअरमन आणि प्रल्हाद चव्हाण हे व्हाईस चेअरमन म्हणून त्यांचे आम्हा दोघांची निवड झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या वाटचालीमध्ये ही झालेली रस्त्याकडची दोन्ही तिन्ही शॉपिंग सेंटर, भाजीपाला निलाव या ठिकाणी आणणे अशा स्वरूपाची जी कामं होती ती सर्व कामं हे आमच्या कारकिर्दीमध्ये झाली. सार्वजनिक कामामध्ये त्यांनी ग्रंथालय चळवळीमध्ये सुद्धा भाग घेऊन गावामध्ये ग्रंथालय सुरू करण्याचा प्रयत्न केला. गावात पाणीपुरवठ्याची योजना असेल, सोसायटी असेल आणि आणखी काही सुविधा व्हाव्यात या दृष्टीने त्यांचा सातत्यानं प्रयत्न होता. एक तळमळीचा कार्यकर्ता असं त्यांचं स्वरूप होतं. शहाजीबापूंचे एक निष्ठावान कार्यकर्ते. वास्तविक त्यांचं अकाली निधन झालं, नाहीतर त्यांची या तालुक्याला गरज होती असं एक व्यक्तिमत्व आपल्यामधून निघून गेलेलं आहे.
त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचं स्मारक करण्याची जी कल्पना मांडलेली आहे ती अत्यंत स्तुत्य कल्पना आहे आणि ती त्या परिसरातील तरुणांना निश्चितपणाने प्रेरणादायी स्मारक ठरेल असं मला वाटतं. तांदळगावच्या विकासात महत्त्वपूर्ण योगदान राहिलेल्या स्वर्गीय प्रल्हाद चव्हाण यांच्या विचारांची स्मृती जपण्यासाठी त्यांचं भव्य स्मारक उभारण्याचा निश्चय त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे. हे स्मारक येणाऱ्या तरुण पिढीसाठी निश्चित प्रेरणादायी ठरेल. या स्मारकाचं भूमिपूजन बुधवार दिनांक 3 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता खानापूर तालुक्यातील विविध मान्यवरांच्या उपस्थितीत तांदळगाव येथे होणार आहे.